नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि अर्थातच बातमीपत्रात सुरुवातीला बातमी आहे चक्रीवादळासंदर्भातली. राज्यावर आपण पाहतोय सध्या तोक्ते चक्रीवादळाचं संकट घोंगावतंय. गोव्यामध्ये या चक्रीवादळानं थैमान घातलंय. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे, तर अजूनही सोसाट्याचा वारा त्या ठिकाणी सुरूच आहे. तर रत्नागिरीतही समुद्राला उधाण आलंय. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान या वादळामुळे झालेलं आहे. तर नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आणि सातत्यानं मागच्या 2 दिवसांपासून जशी चाहूल लागली या वादळाची, तेव्हापासून नागरिकांना अलर्ट राहण्यासाठीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर वाऱ्याचा वेग आणखीन वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. गोव्यातून चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने आता सरकलेलं आहे आणि त्यामुळे त्या दिशेने किंवा त्या समुद्रालगत जे जे नागरिक असतील त्या ठिकाणला आता त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसाठीच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या आहेत. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या सोबत आहे, ज्या प्रत्येक अपडेट जी आहे या चक्रीवादळासंदर्भातली ती आपल्यापर्यंत पोहोचवतात. स्वाती, या घडीची काय अपडेट आहे? दुपारचे खरं तर 3 वाजून गेलेले आहेत. वादळ आता गुजरातच्या दिशेनं सरकल्याचं कळत आहे. अजूनही हे गुजरातच्या दिशेनं सरक म्हणजे सरकण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. ऑन द वे जाताना ते इतकं दुरून जाते तरी असं काही धणका देऊन जातोय. म्हणजे व्हिज्युअल्स तुम्हा आम्हाला सगळ्यांना घाबरवून टाकतील. ही दृश्य बघा. या दृश्यांमध्ये वाराच्या संगीतावर डोलणारी ही झाडं ऐरवी आपल्याला बरे वाटतात. म्हणजे मे महिन्यामध्ये असा जर वारा सुटला तर नेमकं सुखावं वाटतं. पण या क्षणाची ही दृश्य अत्यंत घाबरवून सोडणारी आहेत. अनेक ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत. स्वाती, काही वेळापूर्वी ज्या रूफच्या सहाय्यानं मी लाईव्ह करत होते ते अख्खा रूफ उडून गेलेला आहे. आणि ठिकठिकाणी म्हणजे अगदी समोर आपली गाडी पण पार्क केलेली, त्याच्या बाजूला पण झाडं पडलेली आहेत. आणि हे सगळीकडे सिंधुदुर्गात, रत्नागिरीत अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं झाडांचा खस पडलाय. एकदम नारळाची झाडं ही समुद्रकिनारी येणाऱ्या सोसाट्याचा वाराला सोसण्याची क्षमता या नारळाच्या झाडांमध्ये असते. पण हा वाराच एवढा भयानक आहे की त्याची इंटेन्सिटी काय आहे दाखवण्याचा प्रयत्न करते. मी जरा समुद्राच्या दिशेनं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करते स्वाती, आणि जेणेकरून आपल्याला 3 वाजताच्या सुमारास काय दृश्य आहेत हे आपण दाखवू शकू की या वादळाची नेमकी इंटेन्सिटी काय आहे. खरं तर आपण बघितलं की तोते किंवा तोक्ते हे जे वादळ आहे ते गुजरातच्या दिशेनं जात आहे. सध्या ते गोव्यापासून साधारणतः 100 किलोमीटर दूर आहे. पण ते मुंबईपासून 480 आसपास, तर वेरावलीपासून तेवढ्याच अंतरावर आहे. जर साधारणतः आपण बघितलं की हे वादळ दुरून जात आहे, जवळून पण नाही आहे. आणि तरीही ही परिस्थिती आहे. जर आपण दृश्य बघतोय, हे दृश्य थेट दाखवते मी तुम्हाला की हा समुद्र किनारा तो समुद्र किनारा राहिलाच नाहीये, फक्त समुद्र दिसावं अशी परिस्थिती आहे. इथलं जे अख्खं रूफ उडून गेल्यानंतर उरला सुरला पत्रा पण आता कोणत्याही क्षणी उडून जाईल. आणि जेट्टीवरचे दृश्य दाखवतो आपण. आता जेट्टीची दृश्य खरं तर आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण दिसत नाही आहेत. त्याचबरोबर हा समुद्र किनारा फक्त आणि फक्त पाण्याने म्हणजे अगदी जलमय झालेलं बघायला मिळतोय. जरा आता आपण सिंधुदुर्ग किल्ल्याकडे लक्ष देऊया. जर आपण दाखवू शकलो, जर आपण यशस्वी झालो दाखवण्यात, तर कदाचित दृश्य दिसू शकतील. पण व्हिजिबिलिटी किंवा दृश्यमानता एवढी कमी आहे वादळामुळे, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे, पावसामुळे की पुढचं काही दिसत नाहीये. अनेक घरांवरचे छत उडून गेलेत, अनेक झाडं कोसळली आहेत. आणि अजूनही एकही एनडीआरएफची टीम कोणत्या समुद्र किनाऱ्यावर तैनात नाहीये महाराष्ट्राच्या. गोव्यात सध्या बचाव कार्य सुरू आहे पण महाराष्ट्रात मात्र एकही एनडीआरएफची किंवा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची एकही टीम नाहीये. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर याची इंटेन्सिटी मला अधिक दाखवायची आहे. पण वाऱ्याच्या वेगामुळे आपल्याला दाखवता येत नाही. पण हे नक्की मात्र आपण दाखवू शकतो की जी झाडं आहेत, झाडं जी काही वाऱ्याच्या या तुफानी वाऱ्यावर डोलत आहेत ती बघून दाहकता आपल्याला कळू शकेल. आणि स्वाती, आपल्याला हे दाखवायचं आहे की ज्या पद्धतीचं हे वादळ आहे त्याच्या कितीतरी पटीनं विध्वंसक वादळ निसर्ग होतं. म्हणजे निसर्गाची किती क्षमता होती त्यावेळी वादळाची याची आपण नुसती आपल्याला झुळूक दिसते इथं असं म्हणायला हरकत नाहीये. रत्नागिरीचा, सिंधुदुर्गचा जो हा पट्टा आहे म्हणजे मालवण समुद्र किनारा, पुढचे काही तास असाच बाधित राहणार आहे. आणि अशाच पद्धतीनं वेगवान वाऱ्यांमुळे अनेकांना त्रास होईल हे नक्की आहे स्वाती. अगदी स्वाती, खरं तर
अगदी त्या ठिकाणची परिस्थिती ज्या शब्दांमध्ये तुम्ही वर्णन करत आहात ते आमच्यापर्यंत पोहोचते आणि तो पत्र्याचा आवाज, वाऱ्याचा फोर्स आणि ते सगळे व्हिज्युअल्सच्या माध्यमातून त्या ठिकाणची परिस्थिती नेमकी कळतीये की काय नेमकी सध्या अवस्था आहे. स्वाती, खरं तर आत्ताच तुम्ही सांगितलं की सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी रेस्क्यू टीम असेल किंवा प्रशासनाकडून कार्य सुरू आहे, तर आत्तापर्यंत नेमक्या किती लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे, हलवण्यात आलेलं आहे, या संदर्भात काय माहिती मिळू शकली आहे का? हीच महत्त्वाची गोष्ट आहे की या वादळाची पूर्वतयारी किंवा पूर्वतयारी म्हणून प्रशासनानं NDRF राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन टीमनं तैनात करणं अपेक्षित होतं, कारण झाडं पडतील, रस्ते बंद होतील, तर हे दूर करण्यासाठी कारण स्थानिक प्रशासनाकडे तेवढी त्यांना शिक्षण झालेलं नसतं. म्हणजे मग ते अगदी कलेक्टर ऑफिसचे लोक असू दे की जे या आपत्ती व्यवस्थापनात काम करतात, पण राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन म्हणजे NDRFच्या टीमला या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असतं, पण अशी कोणतीच टीम नाही आहे. जसं आत्ता मी पुन्हा दाखवते की जेव्हा झाडं पडतात तेव्हा या झाडांना नेमकं कसं कुठून कापायचं, रस्ता कसा क्लिअर करायचा, कोणत्या झाडांना आधी ओढलं पाहिजे, या अशा बेसिक गोष्टी आहेत. या खरं तर या गोष्टींचं ज्ञान या NDRFच्या टीमला असतं. मुख्यमंत्र्यांची आणि गृहमंत्र्यांची बैठक झाली आणि त्यानंतर एकूणच या तौते वादळाला सामोरं जाण्यासाठी महाराष्ट्र काय करते आणि बाकी इतर राज्य काय करते या संदर्भात ही बैठक झाली खरी. पण जर आपण बघितलं की एका बाजूला रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून बॅकअप यंत्रणा कार्यान्वित पण झाली आहे. जसं मुंबईमध्ये आपण बघितलं की जे 3 जम्बो कोविड सेंटर आहेत की जिथे वाऱ्यामुळे त्रास होऊ शकतो अशा पेशंट्सना हलवण्यात आलं, आणि जी खरंच कौतुकाची बाब आहे की वेळीच उपाययोजना करण्यात येतात किंवा वेळीच खबरदारी म्हणून पूर्वतयारी केली जाते. पण या महाराष्ट्राच्या कोस्टल जी महाराष्ट्राचं ही जी किनारपट्टी आहे म्हणजे हे जे टोकाचे किल्ले टोकाचे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग याचा समावेश होतो, यांना मात्र तितकीशी काळजी घेण्यात आलेली नाही असं दिसतंय. वारा अधिक वेग जसा वेग पकडतोय तसतशी भीती वाढतीये, कारण माहित नाहीये हे वादळ आहे, चक्रीवादळ आहे, ते कुठलं रूप धारण करेल. त्यामुळे नक्कीच जर आपल्याला इतकी दाहकता जाणवते तर स्थानिकांचं काय असेल, कारण 11 महिन्यांपूर्वी त्यांनी एवढ्या मोठ्या वादळाला सामोरं गेलेत, लाखोंचं करोडांचं नुकसान झालं आणि पुन्हा एक नवं वादळाला ते तोंड देत आहेत. स्वाती, आशा हीच करूया की हे वादळ आणखीन मोठं रौद्ररूप घेणार नाही आणि पुन्हा एकदा मागच्या वर्षीच्याच आणखी अजून कटू आठवणी कोकणवासियांना खरं तर त्यांच्या हृदयात आहेत, त्या पुन्हा खरं तर जाग्या होऊ नयेत अशीच आपण खरं तर अपेक्षा करूयात. स्वाती मालवणमधून अशीच अपडेट देत राहा. तूर्त धन्यवाद.